सर्व विद्यार्थी या स्टेज वरती या व्यासपीठ येऊन चांगले वक्तृत्व स्पर्धेत आणि त्यांना संस्कार देखील चांगले लागतील। तर पुढचे विद्यार्थी आहे, बेटा नाव सांगा तुझं आणि इयत्ता मध्ये शिकते हे सांगायचं। ओके, नमस्कार, माझे नाव प्रांजल गणेश गायकवाड, मी आता 7वी शिकत आहे। मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही दोन शब्द बोलत आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणार राजा म्हणजे शिव छत्रपती राजा, शिव छत्रपती राजा। छत्रपती शिवाजी महाराजां हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तसेच महान युगपुरुष होते। त्यांनी शून्यातून अहो त्यांनी शून्यातून केलेली स्वराज्याची निर्मिती ही सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे। छत्रपती शिवाजी राजे हे आदर्श स्वराज्य कारभार करणारे महाराष्ट्राचे पहिले छत्रपती आहेत। नाही कुणापुढे झुकला, नाही कुणापुढे वाकला, नाही कुणापुढे झुकला, नाही कुणापुढे वाकला, समर्थ मराठा शिवराय ऐकला, असमर्थ मराठा शिवराय ऐकला। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजीराजे भोसले हे होते। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव राजमाता जिजाऊ हे होते। माता जिजाऊंनी अहो माता जिजाऊंनी शिवरायांवर बालपणापासूनच उत्तम संस्कार केले। शहाजीराजे सतत मोहिमांवर असत, पण वेळ मिळाल्यावर ते शिवरायांना वाचन युद्ध कला घोडेस्वारी शिकवत। निदड्या छातीचा दणगड कणाचा, निदड्या छातीचा दणगड कणाचा, भारत भूमीचा एकच राजा शिव छत्रपती राजा, शिव छत्रपती राजा। छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले। इसवी सन 1674 मध्ये त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात मावळ्यांसोबत स्वराज्याची प्रतिज्ञा केली। स्वराज्याची मूर्त भेट म्हणून त्यांनी तोरणा किल्ला अत्यंत लहान वयात जिंकला। त्यांनी प्रत्येक संकटाचा धैर्याने सामना केला। सूर्यनारायण जर उगवलत नसते तर आकाशाचा रंग समजला नसता, सूर्यनारायण जर उगवलत नसते तर आकाशाचा रंग समजला नसता, छत्रपती शिवाजी राजे नसते तर हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता, छत्रपती शिवाजी राजे नसते तर हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता। त्यांनी तानाजी बाजी प्रभू मुरारबाजी असे जीवाला जीव देणारे मावळे तयार केले। त्यांनी स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गडाला पण सिंह गेला, प्रताप गडावरील पराक्रम असे अनेक प्रसंग त्यांच्या अजोड कार्याची महती पटवून देतात। मराठा राजा महाराष्ट्राचा मंती सारे माझा माझा, मराठा राजा महाराष्ट्राचा मंती सारे माझा माझा, आजही गौरव गीते गाऊ ओवाळूनी पंचारती, आजही गौरव गीते गाऊ ओवाळूनी पंचारती, तो फक्त शिव छत्रपती, तो फक्त शिव छत्रपती। इसवी सन 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। त्यांनी राज्यकारभार व्यवस्थित चालवता यावा म्हणून अष्टप्रधान मंडळ स्थापन केले। त्यांनी स्वराज्यात आर मार व्यवस्था, गड किल्ले सुरक्षा, विविध पर्यावरणीय मोहिमा राबवल्या। कार्य असे शिवरायांचे नाही कुणास जमायचे, कार्य असे शिवरायांचे नाही कुणास जमायचे, म्हणून नाव घेता त्यांचे मस्तक आमचे नमायचे, म्हणून नाव घेता त्यांचे मस्तक आमचे नमायचे, जय शिवराय जय शिवराय। अखेर अखेर 3 एप्रिल 1680 रोजी